नमस्कार, मी प्राध्यापक संगोपाड्डी, सरदार बाबासाहेब महाने महाविद्यालय रहमतपूर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲडम स्मिथ यांच्या मूल्यविषयक सिद्धांताचा आढावा घेणार आहोत। ॲडम स्मिथला अर्थशास्त्राचा जनक असे संबोधले जाते। अर्थशास्त्रातील ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना प्राथमिक स्वरूपातील असतील त्या सर्व संकल्पना ॲडम स्मिथ यांनीच मांडल्या, त्यांना म्हणूनच फादर ऑफ इकॉनॉमिक्स असं म्हटलं जाते। आज आपण त्यांचा अतिशय महत्त्वाचा मूल्यविषयक विचार अभ्यासणार आहोत। सनातनवादी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असा हा सिद्धांत आहे। मूल्यविषयक सिद्धांतावर अनेक लोकांनी विचार मांडले, पण प्रथम विचार विस्तृतपणाने मांडण्याचा बहुमान हा ॲडम स्मिथ यांना जातो। ॲडम स्मिथ यांनी वस्तूचे मूल्य कसे ठरते याचे विश्लेषण करताना मूल्यविषयक सिद्धांत मांडला। त्यांच्या विश्लेषणाला सुरुवातीला यश आले नाही, नंतरच्या काळात आपला सिद्धांत त्यांनी दुरुस्त करून पुन्हा नव्यानं मांडणी केली आणि त्यांनी अतिशय प्रसिद्ध असा सिद्धांत अर्थशास्त्राला दिला। वस्तूचे मूल्य कसे ठरते हे सांगताना ॲडम स्मिथ वस्तूला दोन प्रकारची मूल्ये असतात असे सांगतो, एक उपयोगिता मूल्य आणि दुसरं म्हणजे विनिमय मूल्य। एखाद्या वस्तूला उपयोगिता मूल्य असेल तर त्या वस्तूला उपयोगिता मूल्य असेल तर त्या वस्तूला विनिमय मूल्य असतीलच असे नाही। या उलट एखाद्या वस्तूला विनिमय मूल्य आहे आणि त्याच वस्तूला उपयोगिता मूल्य असतीलच असं नाही। मग आपण उपयोगिता मूल्य कशाला म्हणायचं, विनिमय मूल्य कशाला म्हणायचं? तर उपयोगिता मूल्य म्हणजे वस्तूमध्ये असलेल्या उपयोगितेवरून जे मूल्य निश्चित होते त्या मूल्याला उपयोगिता मूल्य असे म्हणतात। तसेच विनिमय मूल्य, विनिमय मूल्य म्हणजे वस्तूच्या विनिमयामध्ये एखादी वस्तू इतरांना दिली असतात त्या वस्तूच्या बदल्यात आपल्याला किती वस्तू मिळतात त्यावरून त्या वस्तूची विनिमयता ठरते असते। ॲडम स्मिथच्या मते वस्तूचे मूल्य हे उपयोगितेवर ठरत नाही, कारण वस्तूला जरी उपयोगिता असली तरी त्याची मूल्य ठरताना विनिमयता महत्त्वाची असते। एखाद्या वस्तूमध्ये जे विनिमय हा गुण असतो हा गुण अतिशय महत्त्वाचा असतो। त्यासाठी त्यांनी असं सांगितलं की एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे तर त्याला विनिमय मूल्य नसेल आणि एखाद्या वस्तूला विनिमय मूल्य आहे आणि त्या वस्तूला उपयोगिता मूल्य राहत नाही। हे आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी त्यांनी हिरा आणि पाणी या दोन गोष्टीचं उदाहरण दिलं। पाण्यामध्ये उपयोगिता आहे पण पाण्यामध्ये विनिमय मूल्य नाही। जर पाणी आपण कोणाला विकलं तर त्याच्या बदल्यात आपल्याला कोणीही पैसे देत नाही, म्हणजेच पाण्याला उपयोगिता मूल्य आहे पण विनिमय मूल्य नाही। या उलट हिरा हा बहुमोल असतो, त्याची किंमत लाखो कोटी रुपयापर्यंत असते। आपण जर हिरा विकला तर त्याच्या बदल्यात आपल्याला अनेक वस्तू मिळू शकतात, म्हणजेच हिऱ्याला विनिमय मूल्य आहे। मग हिऱ्याला विनिमय मूल्य आहे, त्यामुळे ॲडम स्मिथचा संपूर्ण जो फोकस आहे तो विनिमय मूल्याकडे पुढे प्रकाशित होत गेला। नंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी वस्तूला जे मूल्य प्राप्त होते ते केवळ विनिमय मूल्यामुळेच प्राप्त होते असा त्यांनी नियम मांडला। आणि हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी वस्तूला प्राप्त झालेले मूल्य हे श्रमावरून ठरते असे पुढे विधान केले। वस्तूला प्राप्त होणारे जे मूल्य आहे ते श्रमावरूनच ठरते असं त्यांनी सांगण्यास सुरुवात केली। एखादी वस्तू तयार करण्यासाठी जेवढे श्रम लागले असतील त्या वस्तूच्या बदल्यात इतर वस्तू आपल्याला मिळतील। उदाहरणार्थ एक टेबल तयार करण्यासाठी 8 तास लागत असतील आणि एक खुर्ची तयार करण्यासाठी 4 तास लागत असतील, तर मग एका टेबलाच्या बदल्यात 2 खुर्च्या हा विनिमय ठरू शकतो असे त्यांनी सांगितले। यापुढे जाऊन
वस्तूचे मूल्य हे श्रमावरून ठरते हे सिद्ध होत होतं. त्यामुळे थोडीशी गोंधळलेली अवस्था ॲडम स्मिथची झाली. सुरुवातीला ॲडम स्मिथनं सांगितलं की वस्तूचे मूल्य हे विनिमयावरून ठरते. मग नंतरच्या विश्लेषणामध्ये ते सांगायला लागले की वस्तूचे मूल्य हे श्रमावरून ठरते. हा त्यांच्या सिद्धांतामध्ये झालेला वैचारिक गोंधळ. हा वैचारिक गोंधळ त्यांनी हळूहळू दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये वस्तू एखादी वस्तू तयार करण्यामध्ये त्या वस्तू तयार करण्यासाठी लागणारा वेळ आणि ती वस्तू तयार करण्यासाठी लागणारं कौशल्य या दोन बाबी अंतर्भूत करा असा पुढे जाऊन त्यांनी मांडणी केली. त्यांनी सांगितलं की वस्तूचे मूल्य श्रमावरून ठरते, पण एखादा कामगार कुशल आहे तर तो अतिशय सुबक टेबल किंवा खुर्ची तयार करू शकतो. मग त्याचं मूल्य बरोबर वेळ घेत गृहित धरायचा का, हा प्रश्न ॲडम स्मिथला पडला आणि त्यांना आपल्या सिद्धांतामध्ये काहीतरी अडचणी काहीतरी दोष दिसू लागले. मग त्यांनी हे दोष दूर करण्यासाठी नंतरच्या अवस्थेमध्ये त्यांनी सांगितलं की वस्तूला जे मूल्य प्राप्त होते ते वस्तूच्या उत्पादन खर्चावरून ठरते. त्यांनी नंतरच्या अवस्थेत सांगितलं की वस्तूला प्राप्त होणारे मूल्य हे त्याच्या उत्पादन खर्चावरून ठरत असते. मग उत्पादन खर्चावरून मूल्य जर ठरत असेल तर हळूहळू आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेल्या उत्पादन खर्चाच्या सिद्धांताचा नव्यानं पाया मांडणी ॲडम स्मिथने आपल्या मूल्यविषयी सिद्धांतात केलेली आपल्याला दिसून येते. या सर्व विधानावरून ॲडम स्मिथ या सनातनवादी विचारवंतांनी जो मूल्यविषयक विचार मांडला ते मूल्यविषयक विचार मांडत असताना त्यांचा काही वैचारिक गोंधळ निर्माण झाला आणि त्या वैचारिक गोंधळामधून त्यांनी पुढं असं विधान केलं की मी आता वैचारिकरित्या या सिद्धांतामध्ये गोंधळलो आहे. यापुढे येणाऱ्या अर्थशास्त्रज्ञांनी यापुढे येणाऱ्या तरुण अभ्यासकांनी माझ्या सिद्धांताचा उलगडा करावा आणि सत्य काय परिस्थिती आहे किंवा ज्यांच्या घटना पुढे घडतील किंवा या सिद्धांताची पूर्णता मांडणी करावी किंवा हा सिद्धांत पुढे संपवावा असं प्रमुख विधान ॲडम स्मिथने प्रामाणिकपणाने केलेलं या सिद्धांतात आपल्याला दिसते. या सिद्धांतामध्ये जी प्रामुख्याने टीका केली जाते ही पहिली टीका आहे की उपयोगितेकडे दुर्लक्ष. ॲडम स्मिथने सुरुवातीच्या कालखंडामध्ये उपयोगिता आणि विनय मूल्य हे दोन मूल्य सांगितले होते. पण पहिल्या मूल्यामध्ये त्यांना सांगितलं की उपयोगितेवरून वस्तूचे मूल्य जरी ठरत असले तरी विनिमयाला महत्त्व द्यावं. याचाच अर्थ असा होतो की त्यांनी उपयोगितेकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं आणि विनिमय मूल्यालाच महत्त्व दिलं. टीकाकाराच्या मते विनिमय मूल्याला महत्त्व देणं हे तितकंसं योग्य नाही. दुसरं आहे की वैचारिक गोंधळ. ॲडम स्मिथचा वैचारिक गोंधळ हा झालेला दिसून येतो. सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्यांनी विनिमय मूल्य आणि उपयोगिता मूल्याची मांडणी केली. नंतरच्या कालखंडामध्ये उपयोगिता मूल्य महत्त्वाचं नसून विनिमय मूल्य महत्त्वाचं असं सांगितलं. विनिमय मूल्यापेक्षा श्रमाला महत्त्व द्या असं सांगितलं. वस्तूचे मूल्य हे श्रमावरून ठरते असं सांगितलं. नंतरच्या कालखंडामध्ये वस्तूचे मूल्य श्रमावरून ठरत नसून तर त्या उत्पादन खर्चावरून ठरते असं सांगितलं. याचाच अर्थ ॲडम स्मिथचा हा सिद्धांत मूल्यविषयक सिद्धांत मांडत असताना ॲडम स्मिथचा वैचारिक गोंधळ निर्माण झाला अशी टीका करतात. तिसरा आहे पूर्ण स्पर्धा गृहित. पूर्ण स्पर्धेचे गृहित धरल्यामुळे पूर्ण स्पर्धा हे काल्पनिक गृहित आहे आणि या पूर्ण स्पर्धेच्या गृहितामुळे हे काल्पनिक गृहित असल्यामुळे हा सिद्धांत आपोआपच काल्पनिक ठरतो किंवा या सिद्धांताला कुठलाही आधार राहत नाही. घटत्या उपयोगिता सिद्धांताचा उपयोग. या मूल्यविषयक सिद्धांताची मांडणी करत असताना घटत्या उपयोगितेचा सिद्धांताची आधार घेतला आणि घटत्या उपयोगितेचा सिद्धांत हा शेती क्षेत्रामध्ये प्रामुख्याने लागू होतो. हा उद्योग क्षेत्रामध्ये लागू होत नाही असे टीकाकारांचं मत होतं. टीकाकारांच्या मते घटत्या उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये अनेक दोष आहेत आणि हा सिद्धांत गृहित धरल्यामुळे मोठ्या प्रमाणात ॲडम स्मिथचं वैचारिक गोंधळ निर्माण झाला. हा त्याचा वैचारिक गोंधळ जो निर्माण झाला
याला कारणीभूत काय आहे? तर मोठ्या प्रमाणात वेळोवेळी ॲडम स्मिथ आपल्या सिद्धांतामध्ये बदल करत जातात. पाचवं, विनिमय मूल्याला महत्त्व. त्यांनी ॲडम स्मिथनी उपयोगितेकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं आणि विनिमय मूल्याला महत्त्व दिलं. पण श्रमविषयक सिद्धांतामध्ये उपयोगितेला ते अतिशय महत्त्व देतात. टीकाकाराच्या मते विनिमय मूल्याकडे पूर्णतः दुर्लक्ष किंवा पूर्णतः समर्थन करणं, उपयोगितेकडे दुर्लक्ष करणं हे योग्य नाही, म्हणून अशी सुद्धा या ठिकाणी टीका केली जाते. अशा प्रकारे ॲडम स्मिथचा हा मूल्यविषयक सिद्धांत जरी मोठ्या प्रमाणात त्याच्यावर टीका झाली असली तरी नव्यानं त्याच्यामधून टीकाकारांनासुद्धा ॲडम स्मिथच्या मूल्यविषयक सिद्धांतातून वस्तूचे मूल्य कसं ठरते या बाबीला पहिल्यांदा ॲडम स्मिथनं सुरुवात केली आणि त्यामुळेच या सिद्धांताचं मोठ्या प्रमाणात यश हे आपल्याला सांगता येईल.